मालेगाव स्फोट प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असणारी साध्वी प्रज्ञा सिंग लवकरच मुक्त होईल असे मत इंडियन ह्युमन क्रोनियल या मासिकाचे सल्लागार गणेश सोहनी यांनी व्यक्त केलं. इंडियन ह्युमन राईट क्रोनियल मासिकाच्या वर्षपूर्तीनिमित्त 12व्या अंकाचे प्रकाशन पत्रकार भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मानव अधिकारांत होत असलेलं हनन या मासिकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचून त्याला वाचा फोडण्याचं काम हे मासिक करत आहे. या मासिकाच्या 12व्या अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला या मासिकाचे प्रमुख संपादक या मासिकाचे मुख्य संपादक अविनाश मोकाशील, माजी IPS अधिकारी जयंत उमराणीकर, RTI कार्यकर्त्या वनिता देशमुख, सहसंपादक चिंतन मोकाशी, मासिकाचे सल्लागार माजी अधिवक्ता गणेश सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सोनी यांना मालेगाव स्फोटानंतर पद्मा सिंगला कशाप्रकारे अडकवण्यात आले आणि केसच्या एकूण प्रवासाची आणि मानवाधिकारांच्या या प्रकरणात कशाप्रकारे हनन झाले याची माहिती दिली. दिनांक 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव या शहरात नाशिक जिल्ह्यामधील जो एक भीषण बॉम्बस्फोट झाला, त्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग, की जी मूळची मध्य प्रदेश स्थित आहे, भिंड या जिल्ह्यामधली आहे ती, आणि ती साध्वी आहे. तिने 2007 साली त्यांनी साध्वीपण सर्व गोष्टींचा त्याग करून स्वीकारलेलं होतं. 1 एप्रिल 2011 NIA याची सूत्रं घेतलेली आहेत या गुन्ह्याची तपासाची, आणि NIA आता तपास केला तर अशा निष्कर्षापर्यंत आली की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तिचा कुठल्याही तऱ्हेचा संबंध नाही. तिने गाडी जी सुनील जोशीला पूर्वीच दिलेली होती विकत, त्या संदर्भात तिने TT ट्रान्सफर फॉर्म देखील सह्या केलेल्या होत्या, आणि केवळ तिच्या नावावरती या तांत्रिकदृष्ट्या त्याला याच्यामध्ये आरोपी करण्यात आलं, बाकी कुठल्याही सरचा तिच्याबद्दलचा पुरावा नाही. आणि साधारण 15-20 दिवसापूर्वी NIA हे पटलावरती आणलं सगळं, आणि 2 दिवसापूर्वी तिने बेल अर्ज केलेला आहे. NIA म्हटलं कोर्टाला जे योग्य ते वाटेल त्यानुसार कोर्टाने तिच्या बेल अर्जावरती आदेश करावे, त्यामुळे ती ह्या प्रकरणामधून लवकरच ती बाहेर येईल अशी दाट शक्यता आहे. या प्रसंगी संपादक अविनाश मोकाशी यांनी या मासिकाच्या प्रवासाची अधिक माहिती दिली. इंडियन ह्युमन राईट क्रॉनिकल हे प्रामुख्याने मानवाधिकारांच्या वेगवेगळ्या विषयांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतं. ह्या अंकामध्ये विविध विषयावरती असलेले मानवाधिकारांचे हनन आहेत याविषयीचे लेख आम्ही प्रसिद्ध करत असतो. मग ती शेतकऱ्यांची आत्महत्या असो, किंवा एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरनी किंवा बँकेने केलेलं ह्युमन राईट व्हायोलेशन असो, किंवा पोलीस किंवा इतर अन्यत्र जे जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ह्युमन राईट व्हायोलेशन होत असतं, अशा ह्या व्हायोलेशन्ससाठी एक व्यासपीठ म्हणून हे इंडियन ह्युमन राईट्स क्रॉनिकल हे सध्या काम करीत आहे. 12व्या अंकाचं प्रकाशन झालेलं आहे. 11 अंक आम्ही ह्यापूर्वी काढलेले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये ह्याचा पहिला अंक हा प्रदर्शित झाला, आणि आज आम्ही 12व्या अंकाने एक वर्ष पूर्ण झालेलं आहे, आणि हे वर्ष असेच वाढत जावं आणि समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत मानवाधिकार हा विषय पोहोचावा एवढाच हा उद्देश या मासिकाचा आहे.